शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानाद्वारे बायोमेट्रिक पद्धतीनं स्वस्त धान्य वाटप करण्यात येतं. मात्र सतत सर्व्हर डाऊन होत असल्यानं धान्य दुकानदारांकडील ईपॉस मशीन कार्यान्वित करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे रेशन वाटप करणंही शक्य होत नसल्यानं ऑफलाईन पद्धतीनं धान्य वाटप करावं अशी मागणी होतीये. पंधरवड्यापासून गगनबावडा तालुक्यात स्वस्त धान्य वितरण व्यवस्था कोलमडून पडली आहे. जुलै महिन्याचं धान्य निम्म्या शिधापत्रिका धारकांच्या पदरात पडलेलं नाही. सर्व्हरच्या दुखण्यामुळे धान्याचा साठा दुकानांमध्ये पडून राहिलाय. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून ऑफलाईन पद्धतीनं धान्य वाटप करून दिलासा देण्याची मागणी शिधापत्रिका धारकांमधून होतीये. दरम्यान शिधापत्रिकेत समाविष्ट प्रत्येक व्यक्तीला ई KYC बंधनकारक केलंय. बहुतेक ठिकाणी ई KYC अटीची पूर्तता प्रलंबित असताना सध्या बायोमेट्रिक पद्धतीमधील तांत्रिक उणीवा दूर करून अद्ययावत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं संबंधित विभागाकडून सांगितलं जात आहे. मात्र ई पॉस मशीनवर शिधापत्रिका धारकांच्या अंगठ्याची पडताळणी होत नसल्यानं लाभार्थी नागरिकांना रास्त भाव दुकानाकडे वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यातून धान्य वितरण व्यवस्थेला नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. आधीच बहुतांश ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्क क्षमतेनुसार मिळत नाही, त्यामुळे धान्य वितरण व्यवस्थेला सर्व्हर डाऊनचा फटका बसत असून यावर उपाय म्हणून पुरवठा विभागानं ऑफलाईन पद्धतीनं धान्य वाटप करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी होतीये. दरम्यान स्वस्त धान्य दुकानदारांना दर महिन्याला उद्दिष्टानुसार धान्याचा कोटा उपलब्ध होतो. ई प्रणालीमुळे ज्या त्या महिन्यात धान्य वाटप पूर्ण करून त्याचा अहवाल तालुका पुरवठा विभागाकडे सादर करावा लागतो. त्यानंतर पुढील महिन्यासाठी धान्य वाटपाचं उद्दिष्ट दिलं जातं. त्यानुसारच कमी अधिक धान्याचा कोटा उपलब्ध होतो. या अटी शर्थींच्या अधीन राहून धान्याचा साठा वेळेत वितरित करण्याकडे कल असणाऱ्या दुकानदारांना तारेवरची कसरत करावी लागतीये. गगनबावडा तालुका हा अतिवृष्टीचा तालुका, पुराच्या पाण्यानं अगदी गेली 15 दिवस या तालुक्याला अगदी घेरलेला आहे. तरी या ठिकाणी जे धान्य शेतकरी संघात असेल, इतर धान्य दुकानात असेल, लोकांना जे धान्य मिळतं आहे ते धान्य ऑनलाईन सेवा बंद असल्यामुळं गेली 15 दिवस झालं धान्यासाठी लोक अगदी फेऱ्या मारतात. तरी ऑनलाईन सेवा बंद असल्यामुळं लोकांना ते धान्य मिळालेलं नाही. आमची विनंती आहे की तात्काळ ऑफलाईन सेवा चालू करून लोकांना धान्य मिळावं, हीच अगदी शासन दरबारी आमची विनंती.